कोल्हापूरचा तांबडा पांढरा आणि काही मांसाहारी कोल्हापुरी पदार्थ भारतातील ठराविक ठिकाणी हमखास पाहायला मिळतात, पण कोल्हापुरातील तांबडा पांढरा रस्सा आणि चिकन कोल्हापुरी हे पदार्थ चक्क इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. मॅचेस्टरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील सेमीफायनल फायनल रंगतदार स्थितीत आला आहे. या मॅचपूर्वी इंग्लंडच्या मॅचेस्टरमधील एका रेस्टॉरंटकडून भारतीय संघाला झणझणीत शुभेच्छा देण्यात आल्या. मूळचे कोल्हापुरातील असणारे रेस्टॉरंटचे मालक प्रदीप नाळे आणि त्यांचे सहयोगी देवांग गोहिल यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी चक्क स्पेशल चिकन कोल्हापुरी बनवून आपल्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय झणझणीत खा आणि झणझणीत मॅच पण जिंका असंही म्हणत त्यांनी भारतच वर्ल्ड कप जिंकणार असा विश्वास व्यक्त केलाय. जगात भारी अशी खरं तर कोल्हापूरची ओळख आहे आणि तीच कोल्हापूरची ओळख आता मॅचेस्टर या रेस्टॉरंटच्या रूपानं पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळाली आहे. सत्यज आमकर, कोल्हापूर. आमच्या तर्फे आमची इंडियन टीम साठी एक छोटीशी भेट, यु नो, मस्त शेफ बनवत आहे इकडे चिकन कोल्हापुरी. आमचे कोल्हापूरचे नाडे साहेब, नाडे साहेब काय बोला तुम्ही? उद्याच्या मॅच साठी चिकन कोल्हापुरी बनवत आहे टीम साठी. तर जसं चिकन कोल्हापुरी झणझणीत आहे ते खाऊन टीमनं पूर्ण मॅच एकदम स्वीप मध्ये जिंकली पाहिजे. एकदम झणझणीत कोल्हापुरी आणि झणझणीत गेम. जगात भारी टीम इंडिया, जनाडा दा टीम इंडिया. जगात भारी आमची कोल्हापुरी आणि तशीच आमची टीम इंडिया. या आणि खावा कोल्हापुरी चिकन आणि टीम इंडिया जिंके कालची गेम आपल्या बरोबर. मस्त 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 टीम इंडिया गेली. लवली, या खा आमची कोल्हापुरी आणि टीम इंडिया उद्या जिंकणार मॅनचेस्टर मध्ये हे गेम. बेस्ट ऑफ लक टीम इंडिया. महत्त्वाच्या न्यूज अपडेट साठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.